सोशी दुपारचे 4 वाजलेत आणि या घडीच्या महत्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूयात. सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं. एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेलेले आहेत. खडसे पंकजा यांच्यामध्ये 2.5 तास चर्चा झालेली आहे. खडसे मुख्यमंत्र्यांच्या निरोपाच्या प्रतीक्षेत आहेत असं सूत्रांकडून माहिती मिळते आहे. खडसेंनी उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठीची वेळ मागितलेली होती आणि उद्धव ठाकरे ही भेटीसाठीची वेळ देतात का हे बघणं महत्वाचं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे खडसेंना जरूर भेटणार असं म्हणालेले आहेत. फक्त उद्धव ठाकरेंकडून ती वेळ खडसेंपर्यंत पोहोचणं कदाचित या दिवसभरामध्ये किंवा येत्या काही काळामध्ये होईल. चर्चेत जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला असं खडसेंनी सांगितलेलं आहे. आधीच्या आठवणी कधी त्यांना मंत्रिपदावर केंद्रीय मंत्रिपदाच्या वेळेस झालेल्या काही घटना, नंतरच्या कालखंडामध्ये गोपीनाथ जे रुसले होते त्या कालखंडातल्या काही आठवणी, जर सहजगत्या एक पारिवारिक चर्चा या माध्यमातून आम्ही केली आणि 12 तारखेच्या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं, मी करतो आहे या ठिकाणी. राजकीय चर्चा या माध्यमात साधारणतः कमी झाली. भेट झाल्यानंतर तुम्हाला याची माहिती मिळते. मंदरणी करायचं काय कारण आहे? पक्षामध्ये आम्ही आजही आहोत, पूर्वीही होतो. पक्षाचं नेतृत्वही आम्ही केलेलं आहे, पक्षामध्ये काम करत राहिलेलं आहे. त्यामुळे कुणाची मंदरणी करण्यासाठी इतरांना नेमणूक करावी अशी प्रथा तर भारतीय जनता पार्टीत नव्हती. आता नव्यानं काही निर्माण झालं असेल तर मला माहिती नाही. नाराज भाजपचे नेते एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटायला तयार आहेत. खुद्द उद्धव यांनीच तसं म्हटलंय. खडसे आणि आमचे जुने संबंध आहेत, आम्ही सोबत कामही केलेलं आहे असं ठाकरे म्हणाले. तसंच नागरिकत्व कायद्यावर जोपर्यंत स्पष्ट माहिती समोर येत नाही, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नाही असं ते म्हणाले. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेमध्ये आल्यावर काय करायचं ते ठरवू असं उद्धव ठाकरे म्हणाले. मंत्रालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुम्ही भेटणार आहात खडसेंना? अरे हो, जरूर भेटेन. एकनाथजी म्हणजे नाथाभाऊ हे जुने सहकारी, मी आताच्या ह्याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर होते म्हणेन. पण नुसतं राजकीय नाती नसतात, ते राजकीय नाती कशी होऊ शकतात, पण जुने सहकारी आहेत आणि त्यांचे आणि आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी मला भेटायची इच्छा व्यक्त केलेली, मी जरूर भेटेन. मी ही पूर्ण माहिती मिळवायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या सगळ्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांकडून याची माहिती मी घेतो आहे आणि जोपर्यंत प्रत्येकाने विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत ही मोठी भूमिका आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी भूमिका आहे. कारण हे सगळे स्वीकारत असताना मग मी असं म्हणतो, इतर देशांमध्ये जे काही पीडित लोक आहेत त्यांना घ्या, जरूर घ्या, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे. पण आपल्या देशामध्ये जसं मी 2 दिवसापूर्वी सीमा प्रश्नाची लोकं बोलवली होती, ती कोण आहेत लोकं? काल कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत झालेलं आहे, त्यांनी त्या पोटनिवडणुकीत जागा जिंकलेल्या आहेत. तिथे बेळगाव कारवार निपाणीसह जो मराठी माता बांधव आक्रोश करतो आहे, त्यांच्यावरती भाषिक अत्याचार होतोय, हा अत्याचार थांबवण्याचं काम कोणासाठी कोणाचं आहे? तर पहिल्या आपल्या देशात या भूमिपुत्रांचं तुम्ही काय करतायत? माजी मुख्यमंत्री गेल्या 2 दिवसांपासून मुलाखती देत आहेत, त्यामध्ये तो जे काय सगळं घडलं त्या बाबतीत बरीचशी माहिती देत आहेत. काँग्रेस बरोबर शिवसेना कशी गेली याबद्दलही ते त्या मुलाखतींमधून आश्चर्य व्यक्त करतात. त्यांच्याकडे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे सगळी माझी माहिती असू शकते आणि ती देऊ द्या सगळ्यांना. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. म्हणजे नाथाभाऊ हे आमच्या सर्वांचं एक अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे एक अत्यंत कार्यक्षम विरोधी पक्ष नेता त्यांच्या रूपानं आम्ही पाहिलेलं आहे. त्याची जी अवहेलना झाली ही आम्हाला सुद्धा आवडली नाही, महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा आवडलेली नाही. आता नाथाभाऊ काय निर्णय घेतात हे मला माहीत नाही. नाथाभाऊंचा आमचे मैत्रीचे संबंध असल्यामुळं काही ना काही निमित्तानं आम्ही बोलतो. अद्याप तसा प्रस्ताव तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही किंवा आम्ही त्यांना म्हटलेलो नाही. भाजपातल्या नाराज नेत्या पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा ट्विट करून सूचक संदेश दिलाय. 12 तारखेला गोपीनाथ गडावर पंकजांनी कार्यकर्ता मेळावा घेत भूमिका मांडणार असल्याचं आधीच जाहीर केलंय. त्यासाठी सगळ्या समर्थकांनी हजर रहा, हा आपला स्वाभिमान दिवस असल्याचं आवाहन पंकजांनी केलंय. त्यामुळे पंकजांच्या ट्विट मागे नेमका कोणता अर्थ दडला याची चर्चा सुरू झाली.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून दिल्लीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. शिवसेना विधेयकाच्या मतदानावेळी अलिप्त राहू शकली असती असं काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेमध्ये शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे. यहाँ जो सवालात हैं, बेकारी है, किसानों के सवाल है, फैक्ट्री बंद हो गई है, लोगों के घरों का सवाल है, रास्ते चालू के दुरुस्त करने के लिए बढ़ाने के लिए चालू किए वो वैसे ही पड़े हुए हैं, इकोनॉमी बड़े डोल्ड्रम में है, ये सारे सवाल ऊपर आ गए हैं. इसको बाजू रखने के लिए इस तरह से लोगों में झगड़ा लगाना, लोगों में कहाँ ना कहाँ द्वेष फैलाना, यही इसका उद्देश्य है. ये देखिए कि यहाँ की जो हमारी संविधान है, संविधान की 14, 15 और 21 ये जो उसके आर्टिकल्स हैं वो आर्टिकल्स को बड़ा धोखा पहुँचाने का काम हो रहा है. और ये लोग कॉन्स्टिट्यूशन हमारी भारतीय संविधान मानते ही नहीं, क्योंकि गोलकर गुरुजी ने पहले ही लिखे रखा था कि ये कॉन्स्टिट्यूशन हमारी है ही नहीं, इसको हम मानने का सवाल ही नहीं, इसमें हमारी संस्कृति नहीं. तो कहाँ ना कहाँ कॉन्स्टिट्यूशन, पूरी कॉन्स्टिट्यूशन के बारे में बोलने का और लेकिन कॉन्स्टिट्यूशन डुबा देने की ये उनका उद्देश्य है. और हिंदू मुस्लिम टेढ़ निर्माण करना यही उसका उद्देश्य है. ये इससे इस देश को धोखा ही पैदा हो जाएगा, ये ध्यान में रखना चाहिए. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दात राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलंय. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 8 तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेमध्ये मंजूर झालं. विधेयकाच्या बाजूनं 311 मतं पडली तर विरोधात 80 मतं पडली. राहुल गांधींनी काय ट्विट केलंय बघा. राहुल गांधी असं म्हणत आहेत ट्विटरच्या माध्यमातून की नागरिकत्व कायदा विधेयक हा भारताच्या संविधानावर हल्ला आहे. जे कोणी या विधेयकाला पाठिंबा देत आहेत ते आपल्या देशाच्या मुळावर हल्ला करत आहेत. पुणे एनआरसी आंदोलन. केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्ती विधेयक, एनआरसी आणि लोकसंख्येचं रजिस्टर तयार करण्याचा निर्णय रद्द केला पाहिजे. या मागणीसाठी एनआरसी विरोधी संघर्ष समितीतर्फे आणि पुरोगामी संघटना एकत्र येत आंदोलन करण्यात आलं. जीआरची होळी करण्यात आली. बीजी कोळसे पाटील यांच्या हस्ते ही होळी करण्यात आली. केंद्र सरकार अर्थव्यवस्था सांभाळू शकत नाही, नागरिकांना मूलभूत सुविधा रोजगार देऊ शकत नाही, केवळ धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचा आणि द्वेषभावना निर्माण करण्याचा प्रयत्न करते. सरासर विचार न करता हे फरमान नागरिकांना मंजूर नाही. या कायद्याच्या जीआर आदेशाची होळी आज केली गेली त्याची दृश्य आपण बघतोय. नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे पडसाद ईशान्येकडील राज्यांमध्ये उमटले. निदर्शनं करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली. नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा लोकसभेमध्ये मार्ग मोकळा झाल्यानंतर या विधेयकाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. ईशान्येकडील राज्यांमध्ये तीव्र पडसाद याचे उमटत आहेत. ठिकठिकाणी बंद करण्यात आले, निदर्शनं करण्यात आली, जाळपोळ सुद्धा झालेली आहे. यामुळे आसाम, सिक्कीम, त्रिपुरा अशा ईशान्येकडील राज्यांमध्ये वातावरण चिघळलेलं आहे. गुवाहाटी, आसाम आणि आगरताळाची दृश्य आपण बघतो आहोत. एकाच वेळेला ही तीन ठिकाणची दृश्य. नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे तीव्र पडसाद आपल्याला उमटताना बघायला मिळत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतर परिसरात आईसच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या प्रती जाळण्यात आल्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी प्रदर्शन करत असून याचा आढावा आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी घेतला. देशात विद्यार्थ्यांवरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये एनएसयूच्या वतीनं राजधानी दिल्लीमध्ये महारॅली करण्यात आलेली आहे. जवळपास हजारोच्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झालेले आहेत. तर खास करून जर बघितलं शास्त्र अधिकार रॅली आहे, ज्यामध्ये खास करून शिक्षणाचं खाजगीकरण, सोबतच ज्या पद्धतीनं शुल्क वाढवलं आलेलं शिक्षण शुल्क, या सगळ्याच्या विरोधामध्ये आणि ज्या पद्धती JNU असो किंवा देशभरातील विद्यार्थ्यांना सोबतच एक प्रकारचे पकडोय बनवणारे सरकार अशा एक वेगवेगळ्या प्रकारांनी सगळ्या पद्धतीने याचं इथे विरोध प्रदर्शन सुरू आहे. आणि NSU च्या वतीने जोरदार निदर्शने आहेत. देशभरातून लोक
विद्यार्थी इथे पोहोचले. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या माध्यमातून आज दिल्लीमध्ये मोठी रॅली काढण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न जवळपास यशस्वी झालेला आहे. कारण की जंतर मंतर ते मंडी हाऊसच्या दरम्यान हा एक मोठी रॅली काढण्यात आली होती आणि खास करून शिक्षणाचं जे खाजगीकरण होत आहे त्याचा निषेध करण्याकरता ही रॅली काढण्यात आली होती. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत लांबदास, न्यूज 18 लोकमत. बातमी नवी मुंबईतून आहे आणि कांद्या संदर्भातली बातमी आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे 40% कांद्याचे दर घसरलेत. 100 रुपयांनी विकला जाणारा कांदा आता 60 रुपयांवर आला आहे. आज एपीएमसी बाजारपेठेत 136 गाड्यांची आवक झाली आहे. राज्यातील शेतातला कांदा काढायला सुरुवात झाल्यानं आवक वाढली आहे. कोल्हापुरात गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या मटण दराच्या वादावर आज तोडगा निघाला. शिवाजीपेठेत खाटीक समाज आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात झालेल्या बैठकीत 480 रुपये प्रति किलो या दरानं मटण विक्री करण्याबाबत एकमत झालेलं आहे. गेल्या एक महिन्यापासून कोल्हापूरकरांच्या आवडीचं मटण 550 रुपये प्रति किलोपेक्षा महाग झाल्यानं कोल्हापूरकर अस्वस्थ झालेले होते. मटणाचे दर कमी करावेत यासाठी कोल्हापूरकरांनी वेगवेगळ्या प्रकारे निदर्शनं केली. हा प्रश्न थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला. त्यांनीही या प्रश्नात लक्ष घातलं. महिन्याभराच्या चर्चा आणि वादानंतर आज शिवाजीपेठेत झालेल्या बैठकीत खाटीक समाज आणि नागरिक यांनी प्रति किलोला 480 रुपये दर मान्य केलेला आहे. मटणाचे दर योग्य पातळीवर आल्यानं कोल्हापूरकर समाधान व्यक्त करतात. सर, ज्या पद्धतीने हे दर वाढत होते आणि त्यामुळे तालमीवर देखील मोठा परिणाम होत होता, आता काय स्थिती आहे? कोल्हापूर हे खवैगिरीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. त्यामध्ये विशेषतः मटणाचं जेवण, मटण तांबडा पांढरा यासाठी ते प्रसिद्ध आहे. आणि प्रत्येक घरामध्ये किमान शुक्रवारी आणि रविवारी मटण शिजलं जाते. अशा पद्धतीनं कोल्हापुरामध्ये मटणाच्या बाबतीत उपभोग घेणारी मंडळी आहेत. आणि हे मटणाचे दर जवळजवळ 600 रुपयापर्यंत गेले. सामान्य माणसाला ते परवडणं झालं आणि अगदी थोडं मटण घ्यायचं म्हटलं तरीसुद्धा त्यांना अडचणीचं झालं. आणि म्हणून अनेक तरुण मंडळांनी, सामाजिक संस्थांनी त्या संदर्भात लक्ष घालून आपल्या विभागामध्ये मटण आणून कमी पैशामध्ये देण्याचा प्रयत्न केला. आणि खाटीक बांधव आणि सगळे नागरिक, तरुण मंडळं, तालीम संस्था यांनी आणि कलेक्टर साहेब यांनी एकत्रित बसून हा निर्णय, तोडग्याचा निर्णय घेतला. 480 रुपयेच्या मटणाच्या दरामुळं निश्चितपणानं कोल्हापूरच्या सामान्य माणसाला त्यामुळे दिलासा मिळालेला आहे. नाही, पण ज्या पद्धतीने चर्चा होती की यामुळे खाटीक समाजाचं कुठेतरी नुकसान होत आहे, ते नुकसान आता भरलं जाणार का? मला वाटत नाही खाटीक समाजाचं फार नुकसान होत आहे. कारण ते त्याशिवाय तोडगा झाला नसता. कारण सामाजिक संस्था आणि तरुण मंडळांना जर ते परवडत होतं तरी खाटीक समाजसुद्धा ते परवडलं पाहिजे. खरं म्हटलं तर खाटीक समाजानं आधीच निर्णय घेतला असता तर लोकांचा त्रास वाचला असता. अनेक लोक शहरामध्ये मटण महाग आहे म्हणून मग अगदी ग्रामीण भागापर्यंत जात होते. हा सगळा प्रवास वाचला असता. पण देर आहे, दुरुस्त आहे, चांगली गोष्ट झाली. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत लांबदास, न्यूज 18 लोकमत. या बातमीसह एक छोटासा ब्रेक घेणार आहोत बुलेटिनमध्ये. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. सेंट्रल रेल्वेच्या पदरी शेवटी एसी लोकल आलेली आहे. सध्या कुर्ला कारशेडमध्ये ती आहे आणि तिचं स्टॅटिक ट्रायल इथेच होणार आहे. येत्या नववर्षामध्ये सेंट्रल रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर ही धावताना दिसेल अशी माहिती मिळते आहे. याची एक्सक्लुझिव्ह झलक आपण फक्त न्यूज 18 लोकमत पर पाहणार आहात. एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर सुद्धा धावणार आहे. सेंट्रल रेल्वेला अजून एसी लोकल मिळालेली नव्हती. मात्र आता ट्रान्स हार्बर मार्गावर ही एसी लोकल धावणार आहे. त्याचा फायदा हा ट्रान्स हार्बरवरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना घेता येऊ शकतो, होऊ शकतो. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. ट्रान्स हार्बर मार्गावर जी एसी लोकल धावणार आहे ती सध्या कुर्ला कारशेडमध्ये आहे. तिचं टेस्टिंग या कुर्ला कारशेड परिसरातच होणार आहे. ही मध्य रेल्वेवर म्हणजे ट्रान्स हार्बर मार्गावर चालणारी एसी लोकल जिचं टेस्टिंग सध्या कुर्ला कारशेडमध्ये सुरू आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, सगळ्यात आधी आपण ही दृश्य आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय. अखेर सेंट्रल रेल्वेवर कधी एसी येणार, कधी एसी लोकल येणार असं विचार करणारे प्रेक्षक ज्यांच्यासाठी ही दृश्य.
नक्कीच खरं तर, कारण ही मुंबईला मिळालेली जरी दुसरी लोकल असली तरी सेंट्रल रेल्वेच्या एवढ्या मोठ्या जाळ्याला मिळालेली पहिली एसी लोकल आहे. आणि या एसी लोकलचं महत्व जर आपण बघायचं झालं की कारण आधी जी पहिली एसी लोकल आली होती मुंबईमध्ये तिला सेंट्रलवर धावण्याचा आणि हार्बरवर चालवण्याचा मानस होता. तेव्हा खरं तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू होते. पण जी सगळी यंत्रणा आहे म्हणजे एसीचे डक आहेत ते सगळे वर होते आणि त्यामुळे जे ब्रिटिशकालीन ब्रिजेस आहेत सेंट्रल रेल्वेवरचे अनेक कुर्ला किंवा बाकी इतर ठिकाणी तर त्याला हे सगळे यंत्रणा वरची लागायची आणि त्याच्यामुळे त्या ब्रिजच्या खालून पास होणार नव्हती. त्यामुळे ही फक्त सेंट्रल रेल्वेच्या दृष्टीने डिझाईन केलेली पहिली एसी लोकल आहे जी शेवटी कुर्ला शेड मध्ये कुर्ला कारशेडला आलेली आहे. तिचे सॉफ्टवेअरचं चेकिंग होईल, तिचं सॉफ्टवेअर व्यवस्थित चालते की नाही, या अशा प्रकारचे वेगवेगळे टेस्टिंग होणं, तिची एसी चालते की नाही, असे सगळे स्टॅटिक ट्रायल म्हणजे तिला आता सेंट्रल रेल्वेवर चालवून धावून खरं तर आता हिची ट्रायल करण्याची गरज नाही. कारण याच्या आधीची जी वेस्टर्नची एक एसी लोकल आहे जी सध्या विरारला आहे तर तिच्या मार्फत तिची सगळ्यात साधारणतः या ट्रॅकचे टेस्टिंग घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे ट्रॅक आणि सगळी ओव्हरहेड यंत्रणा आहे ती याला अगदी सुटेबल आहे. पण जे काही थोडेफार टेस्टिंग आहेत किंवा थोडेफार जे काही चेकिंग आहेत ते इथेच होणार आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे हे वर्ष सरता सरता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये ही ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्याचा मानस आहे. पण तिकीट साधारणतः दर काय असतील, ते वेस्टर्न रेल्वेच्या धर्तीवर चालतील का किंवा मग कसे असतील याबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही आहे. पण ही पूर्णपणे वेस्टिबुल्सने म्हणजे जर आपण वेस्टर्न रेल्वेची जर बघितली गाडी तर त्याच्यामध्ये मध्ये इंजिन असल्यानं पूर्ण पहिल्या डब्यापासून शेवटच्या डब्यापर्यंत जाता येत नाही. पण या एसी लोकलमध्ये मात्र अगदी पहिल्या डब्यात तुम्ही चढलात आणि शेवटच्या डब्यात तुमची मैत्रिणी आहे, मित्र आहे का, तुमचे आई बाबा अडकलेत तर तुम्हाला खर तर बाहेर प्लॅटफॉर्मवर उतरून जाण्याची गरज पडणार नाहीये. तर तुम्हाला एका डब्यात अगदी शेवटच्या डब्यापर्यंत असलेल्या वेस्टिबुल्स मध्ये, आता वेस्टिबुल्स म्हणजे काय तर आपण मेल एक्सप्रेस मध्ये चालतो आणि जे डबे एकमेकांना ज्या पट्टीनं जोडलेले असतात तर त्याला वेस्टिबुल्स म्हणतात, ते याला आहेत. त्यामुळे ही खरं तर सगळ्या अर्थानं सेंट्रल रेल्वेवर धावण्यासाठी ट्रेन एसी लोकल बनवली गेली आयसीएफ मध्ये चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये आणि आता मुंबईत आले. काही दिवसातच ती ठाणे वाशी ठाणे पनवेल या मार्गावर धावताना आणि त्यातनं सेंट्रलचे प्रवासी प्रवास करताना बघायला मिळतील. सुवर्णा स्वाती धन्यवाद. न्यूजटी लोकमतच्या नाशिक सन्मान या विशेष कार्यक्रमाचं नाशकामध्ये आज आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाशिककरांचा सन्मान करण्यात येतोय. आपल्या कार्यकर्तृत्वानं नाशिकचं नाव देशात उंचावणाऱ्या 8 मान्यवरांचा नाशिक सन्मान या विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात येतोय. संध्याकाळी 5 गंगापूर रोडवरच्या कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शिक्षण, कायदा, पर्यावरण, साहित्य, महिला सबलीकरण, कला, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नाशिक सन्मान पुरस्काराचे मानकरी कोण आहेत त्यावर नजर टाकणार आहोत. शिक्षण क्षेत्रातला पुरस्कार निलिमा पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. कायदा क्षेत्रातला पुरस्कार हा विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना प्रदान करण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रातला शेखर गायकवाड यांना, महिला सबलीकरण या कॅटेगरीतला हेमलता बिडकर यांना, साहित्य या क्षेत्रातला प्राध्यापक डॉक्टर रमेश वरखेडे यांना, क्रीडा क्षेत्रातला योगेश गुप्ता यांना, कला क्षेत्रातला रांगोळीकार नारायण चुंबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर समाजसेवा क्षेत्रातला अभिलाष गोरे यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नाशिक सन्मानचे हे मानकरी आहेत, नाशिककर आहेत, ज्यांचा सन्मान आज 5 न्यूज 18 लोकमततर्फे केला जाणार आहे.